नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवूया बटाटे वडे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे बटाटे घेतलेत 1 किलो शिजवून बारीक मॅश करून घेतलेत, हे बेसन घेतलं आहे चाळून, थोडीशी लसूण लागणार आहे आपल्याला, थोडंसं आलं, 10-12 मिरच्या, थोडंसं कढीपत्ता लागेल, मोहरी लागेल फोडणीसाठी, हळद थोडीशी, कोथिंबीर बऱ्यापैकी, तेल लागणार आहे वडे तळण्याकरता, पाणी लागणार, हा बेकिंग सोडा आहे थोडासा. बेकिंग सोडा नको असेल तर आपण पिठामध्ये ह्या कडक तेल टाकायचं, मीठ चवीनुसार. आणि ही लसणाची चटणी आहे आणि ही पाव लागणार आपल्याला. आपण आता सगळ्यात अगोदर मसाला तयार करून घेऊया भाजीसाठी. आलं, लसूण आणि मिरची आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही. मी आता वाटण तयार करून घेते. आता वाटण आपलं तयार झाले, आलं, लसूण आणि मिरचीचं भाजी बनवण्याकरता. आपण आता वड्याची भाजी बनवून घेऊया. कढई तापत ठेवले, आता तेल टाकून घेऊया आपण. मिरचीचं वाटण ज्याप्रमाणे आपण तिखट खातो त्याप्रमाणे टाकायचं, कमी जास्त. तेल थोडं तापून देऊया आपण, गॅस फास्ट ठेवलाय मी. आता सगळ्यात अगोदर आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी जरा तडतडली की गॅस बारीक करायचा आणि नंतर मग हे मिरचीचं वाटण टाकायचं, नाहीतर मग ठसका येतो गॅस फास्ट असल्यावरती. आता मोहरी आपली तडतडायला लागली, आपण आता कढीपत्ता टाकून घेऊया. गॅस बारीक करूया, आता एकदम बारीक करायचा गॅस. थोडीशी हळद टाकायची तेलामध्ये. गॅस फास्ट ठेवून हळद टाकली ना तर हळद करपते तेलामध्ये. आता मिरचीचं वाटण आपण टाकून घेऊया. थोडासा परतून घेऊया आपण, 1-2-3 मिनिट परतून घेऊया तेलामध्ये. आता हे आपला मसाला चांगला भाजलाय, आपण थोडंसं मीठ टाकूया. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण मिरची वाटताना थोडं टाकलं होतं ना, लागलं तर नंतर आपण वरून टाकूया. आता आपण हे उकडून घेतलेले बटाटे चुरून घेतलेले आता परतायला टाकूया. एक किलो बटाटे घेतले होते हे. आपल्या घरात ज्याप्रमाणे माणसं असतील त्याप्रमाणे घ्यायचे. आता भाजी मी चांगली परतून घेते 2-3 मिनिट. आता भाजी चांगली आपण परतून घेतले, आता गॅस बंद करूया आणि भाजी आपण थंड करत ठेवूया, काढून घेऊया कढईतून. थोडी अशी पसरवून ठेवायची म्हणजे थंड होते लवकर.
आता भाजी थंड झाले बटाट्याची, आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायची भाजी। आता भाजी चांगली मिक्स केले, आता आपण पीठ तयार करून घेऊया। ही कढई ठेवून मी तेल तापत ठेवले आणि हा बेकिंग सोडा घेतलाय। हा जर नको असेल आपल्याला तर मग आपण हे तेल तापत ठेवलंय ते थोडं पिठामध्ये टाकायचं, कडकडीत तेल मोहून टाकायचं थोडं आणि असं हलवून घ्यायचं पीठ। आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया चवीनुसार। थोडीशी हळद टाकूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया। आणि हे आपण पीठ पाणी टाकून तयार करून घेऊया। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। पीठ तयार करून घेते चांगलं। आता हे पीठ तयार करून घेतले याप्रमाणे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, हे असं तयार करून घ्यायचं। आता आपण हे भाजीचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आपल्याला जसे पाहिजे तसे मोठे बारीक। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे सोडायचे तेल। असं पीठ लावून घ्यायचं सरभोवतणी गोल गोल आणि असं हलक्या हाताने असं हळू तेलात सोडायचे। गॅस मध्यम ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही तर करपून जाणार। आता आपण चांगले खरपूस तळून घेऊया गॅस मध्यम ठेवून। तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे। आता दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घेते। एवढे चांगले आता आपले दोन्ही बाजूने खरपूस भाजले तर आपण काढून घेऊया तेलातून। गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे आतून चांगले भाजले जातात बटाटे वडे। आता आपण दुसरे पण तसेच तयार करून टाकून घेऊया। याप्रमाणे असे भाजीचे गोल गोल गोळे करायचे, थोडे चपटे बनवायचे। आता पिठात बुडवून असे सोडून द्यायचे तेलात। आता हे आपले वडापाव गरमागरम तयार आहेत खाण्यासाठी। व्हिडिओ बघा, बनवा, खा आणि लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।